पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार आपल्याला आपल्याकडे नसणारं दान देऊ शकतो इतर कुणाच्या वरदानाकडे पाहून असं म्हणू नका माझ्याकडे असतं तर मला ते करता आलं असतं तर तुम्हाला जर ते जमत नसेल तर तुम्ही काय करू शकता ते समजून घ्या आणि ते करायला सुरुवात करा समाधानी राहायला शिका तुम्ही जर अति अति उंच असाल तुम्हाला साधारण उंची हवी असेल तर तुमच्या आनंद माना तुम्ही ते पाहू शकता जे इतरांना दिसत नाही तुम्ही खूप बुटके असाल तुम्हाला तुमच्या उंचीचा न्यूनगंड असेल तुम्हाला उंच व्हायचंय तर जकायला आठवा त्याला जे बघायचं होतं त्यासाठी तो झाडावर जाऊन बसला हो चला आता मी गेल्या आठवड्यात एका सभेत म्हणाले तुम्हाला जर तुमच्या मांड्या आवडत नसतील तर त्यांच्यासोबत शांती प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे तुमच्याकडे जे आहे ते आहे आमेन ते तुम्हाला नको असेल तर व्यायाम करा कमी खा आणि तरीही मांड्या कमी नाही तर त्यांच्यावर प्रेम करा आहेत तसं स्वीकारा आणि का त्या कपड्यांमध्ये लपावून टाका कोण असतो पण सतत चिडत राहू नका त्या कारणामुळे आमेन समाधानी व्हायला शिका तुम्ही कशामुळे असमाधानी बनता तुम्हाला असमाधानी अस कशामुळे वाटत माझं घर मोठं असताना था तर मग तुम्हाला मोठं घर मिळतं पण मग तुम्हाला कंटाळा येतो कारण त्याची स्वच्छता करावी लागते मग साफसफाईसाठी तुम्ही एक माणूस निवडता पण तुम्ही त्यावरही नाखुश असता कारण त्याची स्वच्छता तुम्हाला काय केल्या पटतच नाही हॅलो मी तुमच्याशी बोलते बसून असं समजू नका हे माझ्यासाठी नाहीच आहे कारण ते मला माहितीये आज इथे असमाधानी राहून राहून थकून गेलेली कोणी व्यक्ती तुम्ही म्हणा की माझ्या इच्छेप्रमाणे झाल्यास मी खुश राहीन माझ्या इच्छेप्रमाणे न झाल्यासही मी खुश राहीन मी माझ्या मनाच्या स्थितीचा ताबा माझ्या परिस्थितीला देणार नाही मी समाधानी आणि भावनिकरित्या स्थिर आहे हेच माझं ध्येय आहे समाधानी राहणं आणि भावनिकरित्या स्थिर असणं जर तुम्ही इथवर पोहोचला नसाल तर मी तुम्हाला प्रोत्साहित करते देवाला त्याचं कार्य करू द्या म्हणजे तुम्हीही अनुभवाल कारण आयुष्यात नेहमीच अशी परिस्थिती असेल ज्याबद्दल तुम्ही काहीही करू शकणार नाही सगळीकडेच लोक असतात ते काय करतील याचा नेम नसतो ते तुम्हाला काय बोलतील हे तुम्हाला माहीत नसतं तुम्ही अशा स्थितीत असता कामा नाही की तुमच्या आनंदाचं नियंत्रण तुम्ही परिस्थितीला किंवा लोकांना द्यावं समाधानी राहा भावनिकरित्या स्थिर राहा विश्वास ठेवा की सगळं देवाच्या नियंत्रणामध्ये आहे तुमच्या जीवनासाठी त्याची एक योजना चांगली प्रवृत्ती बाळगा तुमच्या इच्छेनुसार काही घडलं नाही तरीही चांगली प्रवृत्ती बाळगा देव येऊन तुम्हाला चकित करेल आणि अद्भुत असं काही घडवून आणेल आणि मग तुम्हाला आपल्याला जे वाटत होतं ते घडलं नाही तेच बरं झालं असं वाटेल आपण स्थिर राहायला शिकायलाच हवं मनात म्हणा मी समाधानी आहे माझ्यात भावनिक स्थिरता आहे तुम्हाला आवडलं ना मी समाधानी आणि भावनिकरित्या स्थिर आहे पण जॉईस मी काहीच करू शकत नाही मी निराश होते पण येशू म्हणाला आपण त्याचं काही करू शकतो आपण काहीच पार करू शकणार नाही जर आपण निमित्त देणं बंद केलं नाही एक सांगू फ्रॉइडला काही प्रकटीकरण झालं होतं काही खरं होतं पण बहुदा त्याच्याकडे संपूर्णत बरोबर अशी उत्तरं नव्हती तो हे शिकवू लागला की लोकांच्या समस्या हे परिणाम होते काही वाईट गोष्टी ज्या त्यांनी त्यांच्या बालपणात केल्या होत्या आणि हे बऱ्याचदा खरं असतं पण मग तो तो हेही शिकवतो की त्यामुळे त्यांचं काहीच करता येत नाही हाच तो भाग आहे जो अचूक नाहीये अनेक वर्ष माझं वर्तन वाईट होतं आणि त्याचा दोष मी माझ्या वडिलांनी केलेल्या लैंगिक शोषणाला देत असे मी खूपच रागीट चिंतित आणि सूडबुद्धीवाली होते पुरुषांच्या प्रति माझी वृत्ती वाईट होती मी काय करावं हे कुणीही मला सांगायचं नाही परमेश्वर मला बदलायला लागला मी त्याला म्हणाले पण देवा मला किती वाईट वागणूक मिळाली असं कोणाच्याही बाबतीत होता कामा नाही तो म्हणाला ठीक आहे तुला वाईट वागणूक मिळाली तुला कुणीच असं वागवायला नको होतं पण मुद्दा हा आहे की मी तुला बदलू इच्छितोय मी तुला आरोग्य देऊ इच्छितोय म्हणून तू सततच्या सबबी सांगणं बंद कर तू आहेस तशी आहेसच पण तशीच राहण्यासाठी सबब म्हणून त्याचा वापर करू नको हे आज कुणाला आपलंसं वाटतंय का सांगा <प्रावा> बहुदा तुमचे पालक छळ करणारे असतीलही बहुधा त्यांनी तुम्हाला तुमच्या भावा बहिणींपेक्षा वेगळं वागवलं असेलही बहुदा काही कारणास्तव तुमचे पालक तुम्हाला स्वतःसोबत ठेवू शकत नसतीलही आणि हीच तुमची सगळ्यात मोठी समस्या असू शकेल पण देवाने तुम्हाला सोडलेलं नाही तो तुमच्या सोबत होता त्याच्याकडे तुमच्या जीवनासाठी उत्तम योजना आहे तुम्ही वेगळा विचार करायला लागू शकता आणि तुमचं जीवन अतिशय असू मी हे नेहमी म्हणते आणि आज पुन्हा एकदा म्हणेन की माझ्या आयुष्यात मला एक उत्तम सुरुवात लाभली नाही पण शेवट मात्र उत्तमच असणार आहे आणि तुम्ही सुद्धा हे ठरवू शकता योहान अध्याय चौदा वचन सत्तावीस आपण हे स्क्रीनवर लावूया येशूने म्हटले मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो आपली शांती तुम्हास देतो जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही तुमचं अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये आता याचं विस्तारित स्पष्टीकरण पहा स्वतःला अस्वस्थ आणि उत्तेजित होऊ देऊ नका आणि स्वतःला घाबरून दडपण येऊन भिवून अस्थिर होऊ नका म्हणून मनुन, म्हणूनच असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही मी काहीच करू शकत नाही मी अस्वस्थ होते तुम्ही म्हणूच शकता मी असं जगणार नाही पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला अस्वस्थ होत असल्याची जाणीव होईल किती जण सांगू शकतात की तुम्ही अस्वस्थ होत असल्याची जाणीव तुम्हाला आधीच व्हायला लागते सांगा मला मग ती जाणीव झाल्या झाल्यास तुम्ही ते थांबवायलाच हवं जेव्हा तुम्हाला ते जाणवतं तुमच्या भावना खचायला सुरुवात होत असो किंवा तुमच्या रागाचा पारा चढायला सुरुवात होत असो त्याबद्दल काही करण्याची वेळ म्हणजे त्याची सुरुवात आणि मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते की त्याच वेळी थांबून तुम्ही हे म्हणायला हवं जर तुम्ही एका समजूदार व्यक्तीसोबत असाल किंवा एकटे असाल तर मोठ्याने तुम्ही म्हणायलाच हवं की मी समाधानी आणि भावनिकरित्या स्थिर राहायला शिकणार ऐकलत का माझं तुम्ही हसू शकता पण मी तुम्हाला त्याच गोष्टी सांगते ज्या मी केल्या कारण मला वाटतं की त्या बायबलवर आधारित आहेत त्यामुळे नुसतच असं म्हणू नका की मी काहीच करू शकत नाही मी अस्वस्थच होते मी खूप अस्वस्थ होते मी पश्चाताप करते मग मा मला खूप वाईट वाटत बहुधा काही गोष्टी तुम्ही माझ्याकडून ऐकल्या असतील पण माझ्या काही सर्वोत्तम गोष्टी आहेत मी माझ्या मुलांवर चिडत असे मला खूप राग येत असे मी खूप आरडाओरडा करायचे मी आतूनच अशी चिडत असायचे आणि एक सांगू जेव्हा तुम्ही चिडता आणि तुम्ही त्याचं काही करत नाही पूर्वीच्या अनेक गोष्टी तुम्ही अशा दाबून टाकता आणि मग कधीतरी तुम्ही त्याची भडास दुसऱ्या कुणावर तरी काढताच तुमच्या बाबतीत जे काही झालंय त्यात समोरच्याची काही चूक नाही त्यामुळे तुमच्या बाबतीत कुणीतरी काहीतरी केलं म्हणून त्याची किंमत दुसऱ्याला भरायला लावू नका तुम्ही नाही आणि मग मी फक्त बडबड करत असे आणि मग मला वाईट वाटत देवा मला काय झालंय मला काहीच कळत नाही मी काहीच करू शकत नाही देवा मी काहीच करू शकत नाही मला राग येतो मग माझ्या हातात काहीच नसतं मी काहीच करू शकत नाही आणि मग अचानक काय होतं की आमचे पायक दरवाज्यात येऊन माझी बेल वाजवतात आणि परमेश्वर म्हणतो आता ते आल्यावर तुला काहीतरी जमेलस ना मग तू अगदी वेगळीच कुणीतरी असल्यासारखी वागशील तू नीट वागशील आणि तसं करण्यास तुला दोन सेकंदच लागतील फक्त म्हणजे रागाचा कडेलोट झालेला असताना बेल वाजली तू दरवाजा उघडलास तुला समोर दिसले की तू प्रभूची असो हो है, नक्कीच परमेश्वराची स्थिती असो तुम्ही आईस टी घेणार हो हो प्रभूची स्तुती असो आणि प्रामाणिकपणे मी तुम्हाला मला मिळालेल्या खात्रीवरूनच सांगतेय मला माहीत होतं की मला जे दिसतंय त्याद्वारेच परमेश्वर मला काहीतरी सांगतोय आणि तो, तो मला माझ्या सबबी सोडून द्यायला सांगत होता कारण इच्छा असेल तेव्हा आपण खरोखर आपल्यावर ताबा मिळवू शकतो कितीही कठीण परिस्थिती असली तरीही आपण स्वतःवर ताबा मिळवू शकतो तुम्हाला ज्या व्यक्तीला प्रभावित करायचंय त्याच्यासमोर तुम्ही तसे वागणार नाही जसे तुम्ही त्या व्यक्तीसमोर वागाल ज्यांच्यावर तुम्हाला प्रभाव पडायचा नाही आणि मग तुम्ही तुमच्या वाईट भावनेचं खापर कुणावर फोडता आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर ज्यांची आपल्यासोबत राहण्याची दीर्घकालीन बांधिलकी असते ते आपल्याला सोडून कुठेही जाऊ शकत नसतात चला मी सत्यच सांगते म्हणूनच तुम्ही म्हणायला हवं की मी समाधानी आणि भावनिकरित्या स्थिर आहे मी एका चिडखोर व्यक्तीसारखी जगणार नाही सतत वरखाली 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 मी समाधानी आणि स्थिर राहीन म्हणजे देव माझ्यावर लोक माझ्यावर आणि मी स्वतःवर विश्वास ठेवू शकेन भावनांचा माझ्यावर ताबा असलेल्या स्थळी मी राहू इच्छित नाही आणि तुम्ही नसावं कारण मला माहितीये ती एक दयनीय अशीच जागा आहे कुणाला ही बरी कल्पना वाटते सांगा मला मनातल्या मनात म्हणा मनात मना मी करू शकते जगण्याचा दयनीय मार्ग म्हणजे भावनांच्या हातचं बाहुलं भावना पापमय नसतात परंतु त्यांच्यानुसार म्हणूनच वा तुम्ही प्रत्येक गोष्ट करावी असं नाहीये क्रोधित व्हा पण पाप करू नका बायबल म्हणत क्रोधात असताना सूर्य मावळू देऊ नका चिडलात तर तो राग योग्य पद्धतीने हाताळा राग येतोय असं भासताच तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात करावी देवा मला मदत 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 कर 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 मी मूर्खासारखं वागता कामा नये मला मदत कर देवा मी समाधानी आणि भावनिकरित्या स्थिर आहे मी 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 स्थिर 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 आहे 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 पण मी तुम्हाला खरं सांगते तुम्ही हवं तर माझ्यावर हसा पण तुम्ही शांत होऊ लागाल तुम्ही शांत व्हायला लागाल तुम्हाला अर्धा तास बोलावं लागले तरी बोला जोवर तुम्ही शांत होत नाही तुम्ही मिळेल जॉयस बायबलवर आधारित आहे का हो तुम्हाला जर जीवनात समाधानी व्हायचं असेल ना तर आयुष्यात तुमच्याकडे काय असायला हवं होतं याचा विचार नका करू याचा विचार करा तुमच्याकडे काय आहे आणि त्यासाठी आभारी असा याने तुम्हाला समाधानी राहायला मदत होईल याने तुम्हाला खूपच लवकर समाधानी वाटण्यास मदत होईल धन्यवाद मानण्याजोग्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा विचार करा लोक तुमच्यासाठी काय करतात याचा विचार करा काय करत नाहीत याचा नाही तुम्हाला तुमची नोकरी आवडत नसेल तर देवाचे त्या नोकरीसाठी आभार माना कारण तुम्हाला नको असेल तर इतर कुणाला तरी ती हवीच आहे तुमचा जोडीदार तुम्हाला आवडत नसेल तर पुन्हा विचार करा कारण कुणीतरी एकटी स्त्री त्याला पळवून नेऊच शकते तुम्हाला जे अजिबात महत्वाचं वाटत नाही तेच दुसऱ्या कुणाला तरी मिळालं तर त्यांना ते खरंच खूप महत्वाचं असं वाटू शकत काय मी म्हटलं तुम्हाला जे अजिबात महत्वाचं वाटत नाही ते दुसऱ्या कुणाला तरी मिळालं तर त्यांच्यासाठी ते खूप महत्वाचं असू शकत कारण त्यांच्यासाठी तो आशीर्वाद असूच शकतो चला शांतपणे विचार करा यावर माझ्याकडे असे पाहू नका तुम्हाला लवकर अस्वस्थ करणाऱ्या बाबी ओळखा आणि हे लक्षात घ्या की सैतान तुम्हाला अस्वस्थ करू इच्छितो पण आत्तापासूनच तुम्ही ठरवा की तुम्ही त्याला समाधानी आणि भावनिकरित्या स्थिर राहून निराश कराल आता खरंतर यावर मी अर्धा तास घालवू शकेन पण आता वेळ नाही मी नंतर पुन्हा त्यावरून नजर फिरवेन कारण या सभेसाठी मला हे खूपच महत्वाचं वाटतंय की परमेश्वर आपल्या सगळ्या गरजा या विपुलतेने पुरवतो तुम्ही कमतरतेच्या प्रवृत्तीपेक्षा विपुलतेची प्रवृत्ती बाळगावी असं मला खरंच खूप वाटतं समस्यांची अपेक्षा करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आयुष्यात तु विपुलतेची अपेक्षा करा योहान तिसरं पत्र प्रिय बंधू जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो माझी इच्छा आहे की तुम्ही कमतरतेच्या मनस्थितीपेक्षा विपुल जीवनशैलीची मनस्थिती स्वीकारावी मी तुमच्या जागी असते ऐस असं कधीच म्हटलं नसं मला परवडत नाही सतत असं तुम्ही म्हणता की मला परवडत नाही पण ते वेगळ्या पद्धतीने म्हणायला हवं असं समजा जेव्हा तुम्हाला कोणी असं म्हणतं की तुम्हाला हे करायला आवडेल का अहो आव मला ते परवडत नाही आपण बाहेर जेवायला जाऊया नको मला परवडत नाही आपण चित्रपट बघूया नको मला परवडत नाही आपण मटण खायचं का नको मी शंभरदा मटण खाल्लंय मला परवडत नाही बहुधा आता मी मेल्यावरच ते खाईन स्वीट खाणं मला परवडतच नाही हो। त्यापेक्षा तुम्ही असं म्हणाल तर एक सांगू सध्या हा खर्च करणं माझ्यासाठी सर्वोत्तम पर्याय नाही पण पर कधीतरी मी तो करू शकेन आणि अजूनही मी जे करू इच्छिते ते, ते करू शकेन मला आठवतं ऐका मी यातून पार गेले मला आठवतं जेव्हा मी किराणा दुकानात जायचे आणि माझ्याकडे किराण्यासाठी दोन आठवड्यांसाठी सत्तर डॉलर असायचे आणि आम्हाला तीन मुलं होती मी माझं कॅल्क्युलेटर कुपन्स घेऊन जायचे आणि मी जेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत पोचायचे माझ्याकडे त्या सत्तर डॉलरपेक्षा अधिक सामान असायचं मला ट्रॉलीमधून सामान पुन्हा कप्प्यात ठेवावं लागायचं कारण मोजकेच पैसे असायचे आणि मग मी वेगवेगळे पदार्थ घरीच बनवायला शिकले कारण मला सगळं बाहेरून विकत घेणं शक्य नव्हतं त्यामुळे मला घरी ते बनवायला लागायचं आणि मी बघायचे की लोक त्यांना हवं ते खरेदी करू शकतायत आणि मग मला असं वाटायचं की मलाही हे घेता आलं असतं तर किती बरं झालं असतं आणि मग मी अख्ख्या दुकानभर कुरकुर करत फिरत राहायचं माझ्याकडे इतक्या गमतीदार गोष्टी आहे ज्या मी सांगू शकते जेव्हा परमेश्वर मला विपुल जीवनशैलीविषयी शिकवू पाहत होता एक विपुल अशी मनस्थिती तुमची जीवनशैली बदलण्याआधी तुमची मनस्थिती योग्य होण्याची गरज आहे त्याला मला दाखवून द्यावं लागलं की माझी मनोवृत्ती ही खूपच स्वस्तातली अशी मनोवृत्ती आहे तो म्हणाला तू सगळं काही करण्याची सगळ्यात स्वस्त अशी पद्धत शोधत असते आणि मी एके दिवशी शिळे ब्रेड आणले कारण ते दहा सेंट स्वस्त होते मी किराणा दुकानामध्ये दबलेला कॅन शोधायचे आणि मला नाही वाटत की हल्ली ते असतात पण पूर्वी असायचे आणि अजूनही असतात का मला नाही माहिती त्यांच्यात कॅन्स असायचे जे दबलेले असत बिना लेबलचे ते सगळे दहा सेंटला असत मी त्याच्यात शोधत बसायचे आणि मग मी बायबल स्टडी घ्यायला सुरुवात केली आणि परमेश्वर माझी मनस्थिती बदलू पाहत होता त्याची इच्छा होती की मी हे बघावं की माझ्या आयुष्यात विपुलता असायला हवी कमतरता नाही मला माहिती बऱ्याच लोकांच्या बऱ्याच कमतरता आहेत आणि हेही माहिती की बऱ्याच लोकांच्या आर्थिक गरजा असतात आणि मी तुम्हाला हे नाही म्हणणार की त्यावरचं हे त्वरित उत्तर आहे पण मी तुम्हाला हे सांगेन की तुमच्या इच्छेनुसार परमेश्वर तुम्हाला सगळं काही देऊ शकत नाही म्हणून तुम्ही तुम्ही गोष्टींकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहायला हवं आणि केवळ सध्या तुम्ही योग्य स्थळी आहात म्हणजे तुम्ही आयुष्यभर तिथेच राहाल असंही नाही मी दुकानात जात असे आणि म्हणत असे की मला हे परवडत नाही मला नाही परवडते मी नाहीच घेऊ शकत मला नाही परवडते एकदा माझा एक मित्र खर तर नातेवाईक माझ्यासोबत दुकानात आला होता आणि मला मला जॅमची बाटली घ्यायची होती आणि सगळ्यात छोटी बाटली घ्यायची होती मला आणि तो म्हणाला तू का घेतेस मोठी बाटली का नाही घेत आणि मी विचार करत होते कारण मला मोठी परवडत नाही त्यामुळे मी इतकी चिडले आणि मी आतल्या अशी रागाने उकळत होते आणि मला वाटलं की तुला कधीच कळणार नाही की पुरेसे पैसे नसल्यावर कसं असतं तुला कळणार असतं इथे येऊन प्रत्येक पैसा मोजून कसा वापरावा लागतो ते नाही नाहीच कळणार तुला ब्लाब लाभ ब्लाब ब्ला ब्ला ब्ला। तर मी नेहमी दुकानात जायचे आणि चिडायचे कारण इतर लोक त्यांच्या इच्छेनुसार घेऊ शकत होते पण मला ती खरेदी करता यायची नाही माझी सगळी कबुली चुकीची होती माझे विचार चुकीचे होते काही वर्षांनी देव मला शिकवू लागला तू जेव्हा त्या दुकानात जाशील तेव्हा एखादी वस्तू उचलताना माझी इच्छा आहे तू असा विचार करावास एके दिवशी असं होईल की मी इथे येऊन मला हवं ते खरेदी करू शकेन मला हिशोब करावा लागणार नाही मला कुपन्स लागणार नाहीत त्याची किंमत मला मोजता येईल की नाही याची काळजी मला करावी लागणार नाही तो दिवस येतोय तुम्ही आयुष्यात एखाद्या जागी आहात म्हणजे असं नाही की आयुष्यभर तुम्ही तिथेच राहाल असं नक्कीच नाही मला आठवतंय मी किराणा दुकानात होते आणि मनात विचार आला की ही खरंच खेदाची बाब आहे की ताज्या ब्रेडसाठी मी त्या परमेश्वरावर दहा सेंट इतकाही विश्वास ठेवू शकत नाहीये बघा असं नव्हतं की मला परवडत नव्हतं आणि हो आमच्याकडे मोजके पैसे होते आणि मी माझ्या इच्छेने सगळं काही करू शकत नव्हते पण काही गोष्टी मला करता आल्याच असत्या मला ते दबलेले कॅन्स शोधत बसायची गरज नव्हती मी लेबल्स लावलेले घेऊ शकले असते म्हणजे घरी गेल्यावर काय अपेक्षित होतं हे मला ठाऊक होतं था। हे म्हणजे कॅट फूड घेऊन येणं आणि घरात कॅटच नसणं मला आवडणारं कधीही न घेता येत असल्यामुळे मला खूप वंचित वाटायचं आणि मी सगळ्यात स्वस्त अशी वस्तू खरेदी करत असायचे आणि बघा मी कुणाशी बोलते ते लक्षात येते ना आणि मग मा मला कुठेतरी दोनशे रुपयाच्या चपला आवडायच्या आणि मी कुठेतरी एकशे पंचवीस मध्ये मिळत का ते बघायचे आणि खर तर तो आत्मा मला इतका बसवत होता की दुसरा सेल शोधण्यासाठी शहरात फिरायला मला पंच्याहत्तर रुपयाचं पेट्रोल तर लागायचं वाचवलेला पैसा दुसऱ्या ठिकाणी खर्चवायचा बघा आता मी पकडलंय तुम्हाला मी सांगू नक्की आता मी एक गोष्ट सांगते ज्याने मला वाटतं तुम्हाला मुद्दा पटेल माझा पूर्ण जशी डेव आणि माझी थोडी वाढ झाली आणि आमच्याकडे थोडं अधिक होतं बघा डेव्ह खर्च करायला नेहमीच तयार असायचं असं नाही की सगळंच खर्च करा पण डेवचं तत्व असं की थोडीशी बचत थोडासा खर्च थोडंसं दान आणि हे छान आहे तुम्ही जर हे तुमच्या मर्यादित केलं तुमच्या सीमेत केलं तर परमेश्वर तुमची सीमा वाढवेल थोडी बचत थोडं दान थोडा खर्च काही लोकांच्या बाबतीत थोडा खर्च महत्वाचा असतो खरं तर मला नवीन गाडी हवी होती मी सेवाकार्यात आधीपासून होते मी गाडी चालवायचे मला नवीन गाडीची गरज होती मला एक गाडी खूप आवडायची मला हवीशी अशी ती होती म्हणून आम्ही ती पाहायला गेलो आणि त्यांनी आम्हाला किमतीची माहिती सांगितली आणि माझी नजर त्या गाडीवर गेली जी मला फारशी आवडली नाही पण जी आवडली होती त्याच्यात आणि ह्याच्यात पन्नास डॉलरचा फरक होता आणि बघा आता असं असं नव्हतं की मला तो फरक परवडला नसता पण पर माझं प्राधान्य आहे नेहमी अधिक पैसा असायचं आणि मला स्वस्त वस्तू घेऊन स्वतःला वंचित ठेवण्याची सवय लागली होती आणि मी खरंच ती न आवडलेली गाडी घेतली आवडलेली गाडी मी घेऊ शकत होते तरीही मी न आवडलेली गाडी घेतली आणि बघा तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही क्षेत्रात तुम्ही हवं असलेल्या गोष्टींसाठी जर विश्वासाचं पाऊल उचललं नाही तर तुम्हाला नेहमी वंचित वाटेल आणि तुम्हाला त्या लोकांचा हेवा वाटेल ज्यांच्या आयुष्यात छान अशा गोष्टी कायमच असतात ठीक आहे तर डेव्ह म्हणाला की तुला हवी असलेलीच गाडी तू घे परमेश्वर सांभाळून घे मी असं नाही सुचवणार की तुम्ही जाऊन त्या वस्तू खरेदी करा ज्याची किंमत भविष्यात तुम्ही भरू शकणार नाही आम्ही भरू शकलोच असतो पण मला स्वस्ताईची सवय लागली होती कारण माझ्या डोक्यात तेच बसलं होतं आणि मी जे तुम्हाला सांगणार आहे ते पुरेपूर सत्य आहे आम्ही जाऊन माझ्या पसंतीची गाडी घेतली आणि माझ्यासाठी ते भीतभीतच होत आणि पहिला हप्ता भरण्याच्या आधी माझ्या पगारात वाढ झाली आणि त्यातला फरक बरोबर पन्नास डॉलर होता आता हा योगायोग नव्हता हे चुकूनही झालं नव्हतं देव मला दाखवू पाहत होता की माझ्याकडेही चांगल्या गोष्टी असाव्यात असं त्याला वाटतं परमेश्वर मला दाखवत होता की जर मी त्याच्यात आनंद मानला जो मी मानायचा प्रयत्न करत होते तर तो, तो माझ्या इच्छा पूर्ण करेल पण माझ्याकडे नसणाऱ्या गोष्टी तो मला देऊ शकत नव्हता आणि मी असं नाही म्हणणार की बाहेर पडून तुम्हाला ते मिळवायचा प्रयत्न करा पण मी हे सुचवते की तुम्ही तुमची प्रवृत्ती बदला कारण परमेश्वर हा विपुलतेचा परमेश्वर आहे तो म्हणाला माझ्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत त्यात असं नाही म्हटलं की माझ्या घरात छोटीशी आणि अगदी कमी अशी जागा आहे बघा असं नाही की छोट्या घरात काही गैर आहे पण जर परमेश्वर मोठ्या घराविषयी बोलतोय तर मी ते घेईन नाही का आहे त्या घराचा आनंद लुटा पण मोठ्या घराकडे नजर ठेवाच आहात तिथे खुश रहा पण अशी व्यक्ती असा जी म्हणते की माझ्यासाठी जी देवाची इच्छा आहे ते सगळं काही मला हवंय आणि मी खरं सांगते मला वाटतं बऱ्याचदा ख्रिस्ती बऱ्याच ख्रिस्ती लोकांना हे कधीच शिकवलं गेलं नाही की परमेश्वर त्यांना आशीर्वादित करू शकतो तुम्ही दिवस रात्र परमेश्वराच्या वचनावर मनन कराल तू हात ठेवशील त्या सर्वात मी तुला बरकत देईन आणि मी सांगू का जर तुम्ही मनन करायला लागाल सतत चिंतन करायला लागाल पुटपुटायला लागाल वारंवार की आपला परमेश्वर विपुलतेचा परमेश्वर आहे तो चांगला परमेश्वर आहे परमेश्वर चांगला आहे तो माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी घडवून आणू इच्छितो मी परमेश्वराकडून वाढीची अपेक्षा करते मी मेहेर नजरेची अपेक्षा करते त्याच्याकडून माझ्या गरजा भागवल्या जातील आणि मी इतर लोकांच्याही गरजा भागवू शकेन देता येणार नाही अशा परिस्थितीत मी कधीच नसेन मी अशा परिस्थितीत पोहोचेन जिथे माझी इच्छा असेल तर जे हवं ते मला सगळं देता येईल पण तुम्ही विचारसरणी तुम्ही बदलायला हवी सोडून द्यायला हवं मला स्वस्तातले ना तेच घेते पण तुमच्याकडे सगळ्यात स्वस्त काय तो शब्द तुमच्या डोक्यातून काढूनच टाका ना आपल्या परमेश्वराचं नाव एल शदाय एल चिपो नाही आणि एल शदाय म्हणजे सर्व समर्थ परमेश्वर पुरवठ्यापेक्षा अधिकचा परमेश्वर पुरवठ्यापेक्षाही अधिक देणारा परमेश्वर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो तो तुम्हाला विपुल आशीर्वाद देऊ इच्छितो आणि सध्या तुम्ही कुठेही असा आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी जायचंय परमेश्वर आपल्यावर कृपा करू इच्छितो आणि तो आपल्या आयुष्यात वाढ करू इच्छितो केवळ आपल्याकडे अधिकाधिक असण्यासाठी नाही हो तो आपल्या गरजा भागवू इच्छितो पण आपण इतरांसाठीही आशीर्वादित असावं असं त्याला आशीर्वाद ठरण्यासाठी आपण आशीर्वादित आहोत <laughs> एक सांगू देववचनावर मनन करणं खूप महत्वाचं आहे याचा अर्थ असा विचार करणं याचा अर्थ तो आपल्या वैचारिक जीवनाचा दैनंदिन भाग झाला पाहिजे आपण आपल्या सुप्त आणि जागृत मनाचं देववचनाने नवीकरण करणं गरजेचं आहे म्हणजे देव जे काही आयुष्य आपल्या समोर आणेल त्यासाठी आपण खऱ्या अर्थी तयार असू मला हे बोलायला आवडतं की आज जे मी करायला हवं होतं ते मी ख्रिस्ताने दिलेल्या सामर्थ्याद्वारे करू शकते पण असं करण्यासाठी मला नव्या पद्धतीने विचार करायला शिकावा लागलं आणि देववचनावर मनन करण्यासाठी आणि देवाच्या इच्छेनुसारची व्यक्ती तुम्ही बनवू शकाल मी तुमच्या जागी असते तर ही सगळं सोडली नसती तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत